फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तिचं सामान तपास, तिच्या भूतकाळाचा सुगावा लागेल अशी एखादी गोष्ट मिळते कधी पहा. ठीक आहे दादा. समीर दादा, नको मारू, नको मारू ना मला, नको मारू. मारू नको तर काय पूजा करू तुझी? कोण बोलतो दादा? पण मी समीर पंडित. आपण कोण? दादा सर नाईक. दादासाहेब, ताबडतोब भेटायला या. किती चांगली मुलं आहात तू. मी काहीतरी पुण्य केलंय म्हणून तुम्ही मला भेटलात. आजपासून हे घर आपल्या तिघांचं. तुम्हाला काय वाटतं? सानिकाचं ऑपरेशन नीट झालं असेल ना? नक्कीच. डॉक्टर तांबेनी ऑपरेशन केलंय गं तिचं. व्यवस्थितच झालं असणार. नको काळजी करूस. काय हो, तिला डिस्चार्ज आता लवकर मिळेल ना? एवढ्या लवकर कसा मिळेल? अगं तिला आत्ताच तर आयसीयू मधून इथे आणली. डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली असणार ती. अजून औषधं वगैरे असतील का तिची? ते बघ डॉक्टर. या डॉक्टर. डोळे बघू बाळा. काय सांगतेस डॉक्टर? डोकं दुखत असेल. थोडे दिवस त्रास होईल पण बाकी स्टेबल आहे. 24 तास तिला आम्ही ऑब्झर्वेशन खाली ठेवतो. काही ॲडवर्स इफेक्ट नसेल, सगळं व्यवस्थित असेल तर मग पुढचा निर्णय आम्ही उद्या घेऊ. ओके. थँक्स डॉक्टर. थँक्स डॉक्टर. बघ आता काही प्रॉब्लेम नाही असं डॉक्टर वाटतं मला. पण एक चांगलंय, सानिका जेव्हा घरी येईल ना तेव्हा तिथून काहीतरी तरी घरामध्ये नसतील. मृदुलाने जे काय केलं ना. समीरा, ही काय जागा आहे का ह्या गोष्टी बोलायची? ती पोरगी आपली बरी होऊ दे, घरी येऊ दे तिला, मग ठरवू ना काय ते. नाव? समीर. संपूर्ण नाव? समीर प्रशांत पंडित. प्रशांतचा मुलगा आहेस? बस. बघ समीर, लेखा आणि साहिलला तू ओळखतोस
हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्या सामानात तुझा फोन नंबर मिळाला म्हणून आम्ही तुला इथे बोलावून घेतलं. तेव्हा आता त्यांच्याबद्दल तुला जी काही माहिती आहे ती आम्हाला सांग. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा लपवू नकोस. दादासाहेब, साहिल हा माझा मामे भाऊ, साताऱ्याच्या शैलेंद्र भागवतांचा तो मुलगा. आणि लेखा, तिचं काय? दादा, लेखा आणि आमचं तसं काहीही नातं नाहीये. काळजी करू नकोस. आजचा दिवस हा शैलेंद्र आणि मनालीच्या आयुष्यातला शेवटचा दिवस. लवकर करा, ये जर साहेबांकडे पोहोचला तर लय दंगा होईल. सावकाश सावकाश, काळजी. ऐक, काय भोग या मुलांच्या वाटाला. इतक्या लहान वयात किती संकटांना सामोरं जावं लागलं. देव तरी कसा निष्ठुर, या मुलांची ससे होलपट बघून त्याला काहीच कस वाटलं नाही. शांत व्हा, आम्ही म्हंटल ना शांत व्हा. आता आम्हाला सगळ्या गोष्टींचा उलगडा होतोय. लेखा आणि साहिलच्या वागण्या बोलण्यात इतका फरक होता तरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण त्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम, आपापसातलं नातं इतकं घट्ट होत, हा विचार जरी मनात आला तरी आम्ही तो झटकून टाकला. खरंय, कुठलीही सख्खी बहीण आपल्या भावासाठी करणार नाही. इतकं लेखाने साहिलसाठी केलंय. साहिलच सुद्धा लेखाशिवाय पान हलत नाही. त्या दोघांचं काही नातं नसेल असं कधीच आम्हाला वाटलं नाही. एकंदरीत लेखा आणि साहिलची अशी अवस्था तुझ्या वडिलांमुळे झाली आहे. तर एकंदरीत लेखा आणि साहिलची अशी अवस्था तुझ्या वडिलांमुळे झाली आहे तर पण तू घाबरू नकोस. तू त्यांच्याकरता जे काही केलंयस त्याच्याबद्दल आम्हाला कौतुकच आहे. दादा, इतके दिवस लेखा आणि साहिलचा काहीच पत्ता नव्हता म्हणून मी आणि मनोरमा मावशी खूप अपसेट होतो. त्यांचं काही बरं वाईट तर नाही ना झालं असे सारखे विचार येत होते. पण परवा साहिल भेटला आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. दादा, ते तुमच्या घरी आहेत असं म्हटल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं मला. म्हणजे त्या दिवशी साहिल उशिरा घरी आला तेव्हा तो तुला भेटला होता तर. हो दादा, एक विनंती होती. काही दिवस तुम्ही लेखा आणि साहिलला तुमच्या घरी ठेवून घ्याल.
नाही, म्हणजे आता मी नोकरी शोधतोय. एकदा का मी स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यानंतर लगेच परत त्यांना घरी घेऊन जाईन. तुला एक गोष्ट माहिती नसेल तर सांगतो, सध्या साहिल आणि लेखा आमच्या इथे नाहीयेत. ते दोघ आमच्या घरातून शांतराव, आम्ही मुद्दामच तुमसनी बोलवून घेतलं इथं, कारण आता जे काय करायचं ते आपणच करायला पाहिजे. आमचं तर टक्कुर काम करना. आम्ही तरी काय सांगणार आहोत तुम्हाला, आमची अवस्था काही वेगळी आहे का? तुम्हाला सांगतो मायाताई, या उदयरावर विश्वास टाकला आणि आम्ही झक मारली. हाती आलेल्या चंद्रेला गमावून बसलो आम्ही. आणि मायाताई, आता तर माझी खात्रीच आहे, यो उदयराव यो आपल्याला काय बी मदत करणार नाही. मलाही असंच वाटतं प्रशांत, नाहीतरी या राजकारणी माणसांचा काही भरोसा नसतो. वचन देऊन की न पाळणं, ह्यात ह्या राजकारणी माणसांचा कोणीही हात नाही धरू शकणार. ही एक चुकी आमच्या बी हातनं झालीच म्हणा, ही एक चुकी आमच्या बी हातनं झालीच म्हणा. पोरं आमच्या हातात आली तेव्हा आम्ही साहिलला तुमच्या हवाली करणार होतो. पर यो उदयराव, यो आडवा आला, म्हटलं प्रशांतराव माझे मित्र आहेत, मी देतो साहिलला त्यांच्या ताब्यात. आम्ही दिलं. आणि तुमची डोकेदुखी वाढली उगच. मला तर आता वेगळीच शंका यायला लागली. असं तर नाही की उदयने आपल्याला फोन केला आणि मग त्या मुलांना वेगळीकडे हलवलं? नाहीतर गेस्ट हाऊसमध्ये मुलं सापडली नाहीत असं सांगायला जेव्हा तू फोन केलास, त्यानंतर उदयने लगेच काहीतरी हालचाल करायला हवी होती. का नाही केली त्यांनी? तेव्हा तो शांत का बसला? प्रशांतराव, अहो तुम्ही बोला की काहीतरी. काय बोलू मी वापरे, मी काहीही बोललो तरी तुम्ही दोघं त्याच्यावर एवढे रागावलेले आहात की त्याच्यावर विश्वासच नाही बसणार. नाही नाही, जे काय मनात आहे ते बोलून टाका, म्हणजे कळेल आम्हाला तुम्हाला काय वाटतंय ते. माझा उदयवरती पूर्ण विश्वास आहे, तो आपल्या तिघांविरुद्ध कारस्थान करणार नाही याची मला खात्री आहे. काय बोलताय, मायाताईंचा भी विश्वास नाही त्याच्यावर? माया माझ्या एवढी उदयला ओळखत नाही. उदय दिलेला शब्द नक्की पाळेल, त्या तिन्ही मुलांना शोधून तो आपल्या समोर नक्की घेऊन येईल. बघू. आणि तसंही वाकडे साहेब, तुम्ही का काळजी करताय? उदयचं एक रहस्य आहे ना तुमच्याकडे. ते उघड करण्याची धमकीही दिली आहे तुम्ही. मग निदान त्यासाठी तरी उदय मुलांना शोधून आणेल काय? बरोबर आहे की नाही? हम्म,
बघू आता कळलंच. त्या पोरासने शोधायसाठी उदयराव हालचाली काय करतात याच्यावरनं आपल्याला कळलंच माझी धमकी त्यांनी मनावर घेतली का नाही. नारायण दादासाहेबांचं पी ए आत्ता यावेळी हॅलो मी नारायण बोलतोय. हा बोला बोला नारायण साहेब बोला. दादासाहेबांनी उद्या सकाळी तुम्हाला इकडे भेटायला बोलवलंय. काही खास कारण आहे? ते तुम्हाला इकडे आल्यावर कळेल. लक्षात ठेवा उद्या सकाळी. भेटली ही लॉटरी तुला. भगवान बड़ा दयालु है, त्यानंच पाठवल्या दोघांना माझ्याकडे. एक काम कर, पोरीला उचल आणि चमेलीकडे नेऊन टाक.